एका बाजूला 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या मानसन्मानाचे गुणगान गायले जातात. आणि असं असताना कोपरगाव तालुक्यातील शाळकरी मुली आपल्या हक्कासाठी मात्र रस्त्यावर उतरले आहेत. आणि हे चित्र अतिशय विरोधाभास दर्शवणार आहे. आम्हाला येता जाता रस्त्यावरच्या खड्ड्यांचा सामना करावा लागतो. हा रस्ता खड्डेमुक्त करावा या मागणीसाठी या सगळ्या मुली एकत्र जमल्या आहेत. नमस्कार, मी कुमारी राजन्स मंदार अडाफ येतं 10वीत आहे आणि या समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये मागील 9 वर्षांपासून विद्यार्थिनी आहे. आम्ही सगळ्याजणी ह्या रस्त्यावर उतरले आहोत कारण की आम्ही महिला दिन साजरा करत करत आम्हाला आमच्या गरज पूर्ण नाही झालेल्या आणि ह्या रस्त्याचे खड्डे परत आम्हाला दर्शन देत आहेत. मागील 1 वर्ष ह्या रस्त्याचं काम झालं होतं पण परंतु ते इतकं निकृष्टपणे झालं होतं की आम्हाला ह्या खड्ड्यांचं परत दर्शन झालं आहे आणि आम्हाला ह्या खड्ड्यांचा अतिशय त्रास होतो. यामुळे धूळही खूप वाढली आहे. आम्ही सगळ्याच विद्यार्थिनी मैत्रिणी खूप डोळ्यांचा त्रास होतो आणि अभ्यास करतानाही याचा त्रास होत आहे. आम्ही सगळ्याजणी मागील 10 वर्षांपासून ही शाळा इथे उपस्थित आहे परंतु ह्या रस्त्याचं काम व्यवस्थित झालेलं नाही आहे आणि आता आम्ही सगळेजण इथे झाडं लावतो आहे कारण की हे खड्डे आम्हाला मोकळे दिसत आहेत. सरकारला खूप खूप कळकळीची विनंती आहे की ह्या रस्त्यांचं एक तर व्यवस्थित काम करा किंवा आम्हाला हा एरिया ही जागा पूर्ण स्वच्छ करून द्या जेणेकरून आम्ही इथे चांगले झाडं लावू. मी 8वीत शिकणारी समताची विद्यार्थिनी बोलत आहे. मी समतात 8 वर्षापासून शिकते आहे. 8 वर्षापासून आम्ही याच रस्त्याने प्रवास करतो आहे. हा रस्ता केवळ 5 मिनिटाचा अंतरावर आहे आमच्या शाळेपासून परंतु आम्हाला पोचायला 15 मिनिट लागतात. हा रस्ता रुंद असल्यामुळे बसला जायला पण एकावेळी एकच बस जाऊ शकते. त्यामुळे आम्हाला शाळेत पोचायला वेळ लागतो. त्यात जेव्हा आम्ही बसमध्ये अभ्यास करत असतो किंवा जेव्हा आम्ही काही वाचत असतो तेव्हा खूप त्रास होतो. हा रस्ता न झाल्यामुळे इथे धूळही खूप असते ज्याच्यामुळे आमच्या डोळ्यात धूळ जाते, नाकात धूळ जाते, याच्यामुळे आम्ही आजारी पण पडतो. हेच कारण आहे की हा रस्ता ठीक केला पाहिजे लवकरात लवकर, म्हणजेच शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही. मुझे ये खड्डे बहुत खराब हो गए. जब भी हम लोग स्कूल जाते हैं तो हम लोग बैठ एकदम जंप करते हुए जाते हैं. तो मैं गवर्नमेंट से रिक्वेस्ट करती हूँ कि ये इस रोड को जल्दी से जल्दी बना दिया जाए. मैं अपने स्कूल से बहुत प्यार करती हूँ, प्लीज़. मी पुंतांबाईतील नागरिक असून नेहा शामसिंग परदेशी आणि गेली 5 ते 6 वर्षापासून ह्या रस्त्याचा प्रवास माझ्या सहवासातील हा रस्ता आहे. कंटिन्यू ह्या रस्त्यामध्ये जात येत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होत आहेत. ह्या अडचणी ह्या रस्त्यातनं जात येत असताना वृद्ध बालक बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अक्षरशः 1-1 किलोमीटर पायी चालण्याची वेळ येते. मी स्वतः देखील ह्या रस्त्याने प्रवास करत असताना 2 ते 3 वेळेस गाडीवरनं स्लिप झालेली आहे. समता इंटरनॅशनल स्कूलचे हे विद्यार्थी चिमुकले आज या रस्त्यासाठी आवाज उठवत आहेत. तर मी त्यांच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप त्यांचे आभारी आहे की त्यांनी समाजामध्ये निर्माण होणाऱ्या अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड देत असताना नागरिकांना कोणकोणत्या अडचणी निर्माण होत आहेत तर त्या एक चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, मी मिसेस लिसा बर्दन, प्रिन्सिपल समता इंटरनॅशनल स्कूल. आमची शाळा इथे गेली 10 वर्ष आहे आणि हाच एक रस्ता आहे की मुलं वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात आणि खूप वर्ष झाले रस्त्याचं काम असंच रखडलेलं आहे. मुलांना त्रास होतो, शिक्षकांना त्रास होतो आणि वारंवार आम्ही रिक्वेस्ट केली आहे की हे रस्ता दुरुस्त करावा पण होत नाही आहे. पण आमची अशी एक मुलांना नेहमी आम्ही सांगत असतो की जिथं काहीच होऊ शकत नाही तिथं आपण बघूया काय करता येईल. तर इथे एवढे खड्डे अवेलेबल आहेत तर का आपण तिथं प्लांटेशन करू नये म्हणून सगळ्या मुलींना इथं आणण्यात आलेलं आहे.